नेक्स्ट टॉपिक वी आर गोइंग टू सी दैट इज स्पेस डिब्रीज एंड इट्स मैनेजमेंट. स्पेस मध्ये समजा काही प्रॉब्लेम झाले तर ते काय आणि त्याची मॅनेजमेंट कशी करू शकतो आपण. इन ॲडिशन टू द आर्टिफिशियल सॅटेलाईट सम अदर ऑब्जेक्ट्स आर ऑल्सो रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ. आर्टिफिशियल सॅटेलाईटच्या ऐवजी तर फिरतच असतात पण त्याच्याऐवजी दुसरेही काही ऑब्जेक्ट अर्थच्या ऑर्बिटमध्ये फिरत असतात. इट इन्क्लूड्स द नॉन फंक्शनल सॅटेलाईट्स. ते आहेत नॉन फंक्शनल सॅटेलाईट्स पार्ट ऑफ द लॉन्च डिटॅच ड्युरिंग द लॉन्चिंग अँड डिब्रीज जनरेटेड ड्यू टू द कोलिशन ऑफ अ सॅटेलाईट्स विथ अदर सॅटेलाईट्स ऑर एनी अदर ऑब्जेक्ट इन द स्पेस. समजा हे सॅटेलाईट्स एखाद्या दुसऱ्या सॅटेलाईटबरोबर कोलाइड झाल्या तर त्याचे जे पार्ट्स असतात ते स्पेसमध्ये राहतात. अकॉर्डिंग टू द वन एस्टिमेशन मेड इन 2016 देअर आर अबाउट 2 crore पीसेस ऑफ लेंथ मोर देन 1 cm रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ. ऑल दिस इज नथिंग बट द डिब्रीज इन द स्पेस. 2 crore पीसेस आणि त्यांची लेंथ किती आहे तर 1 cm असे अर्थच्या अराउंड फिरत आहेत. दीज डिब्रीज कॅन बी हार्मफुल टू द आर्टिफिशियल सॅटेलाईट्स. आणि मग हे डिब्रीज जे आहेत ते आर्टिफिशियल सॅटेलाईट्ससाठी हार्मफुल असतात. इट कॅन कोलाइड विथ दीज सॅटेलाईट्स. ते सॅटेलाईट्सबरोबर आपटू शकतात ऑर स्पेस क्राफ्ट अँड डॅमेज देम. आणि मग ते त्यांना डॅमेज करू शकतात. दीज डिब्रीज आर इन्क्रीजिंग डे बाय डे. सून इट विल बी डिफिकल्ट टू लॉन्च अ न्यू स्पेस क्राफ्ट. इट इज देअरफोर व्हेरी इसेन्शियल टू मॅनेज द डिब्रीज. आणि मग त्यासाठी आपल्याला या डिब्रीजला मॅनेज करायला पाहिजे. सम स्टडीज अँड एक्सपेरिमेंट्स आर बीन डन विथ दिस इन द व्ह्यू. होप दॅट सून वी विल हॅव अ सोल्युशन फॉर दिस प्रॉब्लेम अँड द फ्युचर सॅटेलाईट्स अँड स्पेसक्राफ्ट विल नॉट बी इन डेंजर एनी मोर. आणि मग ह्यासाठी या डिब्रीजला सॉल्व करायसाठी आपल्याकडे आता लवकरच आपण त्याचं सोल्युशन शोधणार आहोत जेणेकरून असे जे डेंजर्स आपल्याला निर्माण होणार नाहीत.